आमची मागणी होती सगळे सोयरे हैदराबाद गॅझेट आणि गुन्हे मागे घेतले जावे आणि जी शिंदे समिती तिला मुदतवाढ दिली जावे. या हरमखोरांनी एकही शब्द त्या संदर्भात काढलेला नाही. अजित पवार तुम्ही प्रस्थापित मराठे, तुम्ही चांदीच्या चमच्या घेऊन तोंडात जन्माला आलेले, तुला आरक्षणाची गरज नाही. आरक्षणाची गरज आमच्या गरजवंत मराठ्यांना आहे. हा रास्ता रोको जे सरकारने फसवा आरक्षण दिलं विशेष अधिवेशनामध्ये 10%, या फडणवीसने, एकनाथ शिंदेने, अजित पवारने सरळ सरळ आमच्या गुलालाचा अपमान केलेला आहे. हे स्वतःच्या शब्दापासून फिरलेलं आहे. आमची मागणी होती सगळे सोयरे हैदराबाद गॅझेट आणि गुन्हे मागे घेतले जावे आणि जी शिंदे समिती तिला मुदतवाढ दिली जावे. या हरमखोरांनी एकही शब्द त्या संदर्भात काढलेला नाही. जे आम्ही मागितलंच नाही ते गाजर आम्हाला सरकारने दिलेलं आहे. तर या सरकारला आता महाराष्ट्रामध्ये त्यांची जागा दाखवून दिली जाईल. एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार, तुम्ही पुन्हा सत्तेत येणार का नाही हे तुम्ही विचार करा आता. अरे सदावरती तू यासारखा बिंडोक माणूस घेऊनच हा फडणवीस आणि इथलं राज्यकर्ते ते त्याचा फायदा घेत आहेत. तू सदावरती किती बंद डंके की चोटके, डंके की चोटपे. अरे तुला लाज पाहिजे. प्रत्येक वेळी आम्ही मुंबईला येऊन तुला तुम्हाला शिके फस्त केलेलं आहे आम्ही. आता तू किती जरी कोर्टात गेला काही गेला, काय करायचं ते कर तू तुझ्या पद्धतीनं. आम्हाला पण, आम्ही मराठे आहोत, आम्ही आता मागे हटणार नाही आणि सरकार कसं देणार नाही आम्ही पण त्यांच्या डोक्यावर बसून आरक्षण घेणार आहे. अजित पवार तुम्ही प्रस्थापित मराठे, तुम्ही चांदीच्या चमच्या घेऊन तोंडात जन्माला आलेले, तुला आरक्षणाची गरज नाही. आरक्षणाची गरज आमच्या गरजवंत मराठ्यांना आहे. तुला काय, तू काकाच्या जीवावर मोठा झालास. आम्हाला असं कोणी काकाने भेटला. आम्ही शेतकऱ्यांचे, गरीब लोकांचे, गरीब मराठ्यांची मुलं आहोत आणि आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आणि तुलाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती, 10% आरक्षण हे फक्त मराठा समाजाला दिलेलं गाजर आहे आणि गाजरच आहे. तो फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. म्हणजे कितका तो इतकं कपटी राजकारण खेळतोय की आम्ही मराठ्यांच्या, मराठ्यांनी आम्ही त्यांचा, आमच्या मराठ्यांनी त्यांना काय केलेलं माहिती नाही. पण ते मराठा आरक्षण विषयाला किती काही ना काहीतरी काडी फिरवतात, काही ना काहीतरी नारद मुनी सारखं काड्या करतात. तर मला म्हणणं हा एकनाथ शिंदे ने अजित पवार बांगड्या घालून बसलेले आहेत का, यांना विषय मांडता येत नाही का. अरे तुम्ही ज्या जातीत जन्मले ना, ज्या जातीचं ऋण फेडायची वेळ आलेली आहे. अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही ऋण फेडा. आम्ही मराठा म्हणून तुमच्या नक्की पाठीशी उभा राहू. आणि निवडणुकीवर 2024 ते म्हणतात ना फडणवीस, की ते त्यांना वाटत असेल, त्यांचं काहीतरी भावना असेल की बाबा आपण ऐनवेळी काहीतरी गाजर फिरू आणि लोक हे लोकभावना एकीकडून करू. तर फडणवीस साहेब तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. आम्ही सगळे सर्वसामान्य मराठा आमच्या घरातून पैसे खर्च करून येऊ आणि तुमच्या विरुद्ध प्रचार करू. जर मराठा आरक्षण नाही दिलं आणि तुम्हाला या महाराष्ट्रातून नाही सत्तेतून हलवल्याशिवाय राहणार तर नावाचे आम्ही पाटील नाही. सगळ्यांचा असा गैरसमज होता की हा रास्ता रोको होणार नाही, हा गैरसमज होता. आज आम्हाला 18 पगड जाती 12 बलुतेदार लोकांचा पाठिंबा आहे, हे आम्ही वेळोवेळी सांगतो. आज बघू शकतोय मुस्लिम बांधव आंदोलनात उतरलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, सगळे सोयरेची मागणी मान्य झाली पाहिजे, यासाठी हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे. मनोजदादा जरांगे यांच्या आदेशाने आज 11 वाजेपासून 1 वाजेपर्यंत रास्ता रोको करण्यात येत आहे. मनोजदादांनी उद्या आंतरवाली सराटी येथे बैठक आयोजित केलेली आहे. हे रास्ता रोको 24 ते 29 होते, पण 12वीचे पेपर चालू आहे, 10वीचे पेपर चालू होत आहेत. आणि आमच्या तरुणांना नैराश्यात जायचं नाही. ज्या मुलांसाठी आम्ही लढा उभारलेला आहे ते नैराश्यात जाऊ नये, त्यांचे पेपर बुडू नये. म्हणून उद्या मनोजदादांनी मीटिंग आयोजित केलेली आहे. आम्हाला सर्व जाती धर्माचा पाठिंबा आहे. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या पाठीशी नाही. लोकांचा गैरसमज आहे. आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विषयी बोलतो, आम्ही विरोधी पक्षाचे हरामखोरांना भी बोलतो. आमचा कोणीच नाही विरोधी पक्षाचा, तो राष्ट्रवादी शरद पवार गट असो, शिवसेना कोणती, उद्धव ठाकरे गट असो, दोन्ही शिवसेना, सर्व राजकीय पक्षाचा आम्ही निषेध करतो. हे आमदार, हे मराठा समाजाच्या विषयी कोणीही गरळ ओकत नाही, बोलत नाही. आणि हे जे भारस्कर वगैरे हे जे किडे आहेत, यांच्या मागे सिंगल व्यक्ती नाही, कुठलाही पुरावा नाही. म्हणजे पतिव्रता स्त्रीला जसं डाग लावला जातो त्याचं खरं खोटं नंतर होतं, तसं याला मीडियाच्या बांधवातून तुम्हाला मी एक विनंती करतो की तुम्ही खरं खोटं बघत जा. 6 महिन्यापासून मनोज दरंगे पाटलाचं आंदोलन तुम्ही कव्हर करत आहात. तुम्हाला एक भांडे कुठं दिसले का तरी तुम्ही त्याला प्रसिद्धी देत आहात.